क्वाईट सिरियस कायदेशीर काही कार्यालयांचे जे काही रिपर्केशन म्हणजे परिणाम आहेत ते अतिशय गंभीर असतात. कॉपीराईट लॉज आर ॲक्शन कॉपीराईट लॉज हे अतिशय ॲक्सोल्यूट आहेत, भयंकर आहेत. वन कॅनॉट यूज अनदर पर्सन्स मटेरियल विदाउट सायटेशन फॉर रेफरन्स. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं मटेरियल सायटेशन किंवा रेफरन्स मध्ये तर वापरू शकत नाही. अँड ऑथर हॅज टू राईट टू स्यू ते प्लॅगरिस्ट प्लॅगरिस्ट म्हणून त्यात ऑथर इज राईट टू आहे टू स्यू ते प्लॅगरिस्ट. सम प्लॅगरिझम हे ऑल्सो बी डीम ए क्रिमिनल ऑफेन्स. काही प्लॅगरिझम हे गुन्ह्याच्या स्वरूपातले आहे. पॉसिबली लिडिंग टू ए प्रिझन सेंटेन्स, कधीतरी त्याला प्रिझनमध्ये जेलमध्ये सुद्धा शिक्षा होऊ शकते. रायटर्स आर वेल अवेअर ऑफ कॉपीराईट लॉज अँड वेज ऑफ अवॉइड प्लॅगरिझम. लेखकांना हे कॉपीराईट लॉजची आणि माहिती असते आणि त्यामुळे वेज टू अवॉइड प्लॅगरिझम प्लॅगरिझमपासून कसं अवॉइड करायचं ते सुद्धा त्यांना वेल अवेअर असते, त्यांना पूर्ण माहिती असते. ॲज अ प्रोफेशनल रायटर टू प्लॅगराईज इज अ सिरियस इथिकल अँड बऱ्याच लिगल इश्यू. जो जे खूप मोठे लेखक असतात ते लेखकांना ते प्रोफेशनल असतात त्यांना प्लॅगराईज इज अ सिरियस इथिकल अँड बऱ्याच लिगल इश्यू. तो कायदेशीरही घटक असू शकतो, घटना असू शकते आणि नैतिकदृष्ट्यासुद्धा तो सिरियस प्रॉब्लम असतो. आणि शेवटी मॉनिटरी प्रोफेशन, शेवटी आर्थिक नुकसान, आर्थिक जे काही परिणाम आहेत. मेनी रिसेंट न्यूज रिपोर्ट्स अँड आर्टिकल्स हॅव एक्सपोज प्लॅगरिझम बाय जर्नलिस्ट ऑथर्स पब्लिक फिगर्स अँड रिसर्चर्स. हे जे काही जर्नलिस्ट आहेत, ऑथर्स आहेत, पब्लिक फिगर्स आहेत, रिसर्चर्स आहेत यांच्याकडनं प्लॅगरिझम हा एक्सपोज झालेला आहे. यांनी ज्या ज्या लोकांनी वापरले ते काय झाले एक्सपोज झाले. आर्टिकल्स आहे एक्सपोज, त्याच्या रिपोर्ट्स अँड आर्टिकल्स न्यूज बातम्या रिपोर्ट्स आर्टिकल्स यांनी या लोकांना एक्सपोज केलेले उघड पाडलेले. इन द केस वेअर अँड ऑथर सूज प्लॅगरिझम प्लॅगरिस्ट, जिथं अशा काही घटनेमध्ये जर एखादा ऑथर प्लॅगरिस्ट म्हणून लक्षात आला मान्य झाला द ऑथर मे बी ग्रँटेड मॉनिटरी रिस्टिट्यूशन. अशा लेखकावर आर्थिक दंड हा लागला जातो. इन द केस वेअर जर्नलिस्ट वर्क्स फॉर अ मॅगझिन, एखादा जर्नल एखादा वर्तमान पत्रकार किंवा नियतकालिका काम करणारे जर मॅगझिन न्यूजपेपर किंवा अदर पब्लिशर ऑर इवन इफ ए स्टुडंट इज फाउंड प्लॅगराइजिंग हिज स्कूल्स द ऑफेंडिंग प्लॅगरिस्ट पुढे हवं कुठे मॉनिटरी करून अशा सगळ्या लोकांना काय छोटी ऑफेंडिंग प्लॅगरिस्ट म्हणजे गुन्हेगारी ते काही चोरणारे प्लॅगरिस्ट आहेत त्यांना कधीकधी पे मॉनिटरी पेनल्टीज आर्थिक पेनल्टी दंड हा त्यांना द्यावा. अशा प्रकारे हा प्लॅगरिझम